एक 7-9 अशा दोन दही हंड्या आतापर्यंत म्हणजे आता लोक परतवाडा अचलपूर शहरात झाल्यात, पण अजूनही दोन हंड्या दही हंड्या बाकी आहेत. एक 11 तारखेला प्रहारच्या वतीनं एक दहीहंडी आहे आणि एक 13 तारखेला. तुम्ही तशा पद्धतीचं एक बॅनर सध्या या ठिकाणी पाहू शकता की बच्चू भाऊच्या माध्यमातून जे या ठिकाणची बजरंग व्यायामशाळा आहे, जे हनुमान व्यायाम जो आखाडा आहे, याच्या माध्यमातून एक दहीहंडीचं भव्य आयोजन या नगर परिषदच्या समोर असणाऱ्या या अशा भव्य जागेवर होणार आहे. या ठिकाणी हजारो लोक सहज बसू शकतात. या ठिकाणी काही ज्या सेलिब्रिटी येणार आहेत त्याची आपण माहिती घेऊ. या ठिकाणी 51,000, 31,000 म्हणजे 1,00,000 लयलूट या ठिकाणी दहीहंडी निमित्त ठेवली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल या ठिकाणचे आयोजक असणारे मनोज दादा नंदवंशी आहे, याच्यावर आपण माहिती घेऊ. पहिले तो सभी भाइयों को मैं जय सियाराम बोलना चाहूंगा. और हनुमान व्यायाम मंदिर अखाड़ा व प्रहार संगठन की ओर से जो 11 सितंबर को सोमवार के दिन 4 बजे जो कार्यक्रम होने वाला है, इसमें भव्य आयोजन होने की संभावना है. और मैं सभी लोगों से निवेदन करूंगा कि ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित है. और हमारे वहाँ 3 कलाकार, मराठी कलाकार 2 आ रहे हैं और एक विजय ठाकुर हरियाणा, वो विशेष आकर्षण रहेंगे. हमारे कार्यक्रम में महिलाओं के लिए बैठने की विशेष व्यवस्था की गई है और डीजे साउंड लाइटिंग और जो हमारे जो कार्यकर्ता है वो विशेष रूप से ध्यान देंगे पूरे कार्यक्रम के ऊपर. और पुलिस प्रशासन से भी हमने निवेदन देके ये कहा गया है कि कड़ी से कड़ी सुरक्षा दी जाए हमारे. तो 13 तारखेला खासदार नवनीत राणा याच्या माध्यमातून एक दहीहंडी होणार आहे, म्हणजे 4थी दहीहंडी. पहिली शक्ती फाउंडेशनची, दुसरी मनसेची, तिसरी प्रहारची, 4थी होणार आहे युवा सभी. म्हणजे त्यासाठी बाजार समिती तुम्ही पाहत असाल त्याला स्पेशल असं ऑफिस या ठिकाणी तयार केलाय. आणि तिकडच्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर त्याचा सध्या आता स्टेज गीज करणं चालू आहे. तर यायचे जे मुख्य दुरकरी आहेत म्हणजे युवा इथल्या युवा स्वाभिमानचे जे लय जण आहेत, त्याचं जे रविभाऊ वानखळे आहेत याच्यासोबत चर्चा करून ते विचारू की कोण कोण येणार आहेत. तर माझ्यासोबत युवा स्वाभिमानचा हा चेहरा आहे, या चेहऱ्याला गरज नाही आहे, म्हणजे खासदार मॅडमचा खास माणूस म्हणून पुऱ्या शहरात ओळख असणार रविभाऊ वानखळे. रविभाऊ, 13 तारखेला म्हणजे खतरनाक कार्यक्रम होणार आहे, कार्यक्रम कोण्या प्रकारचा राहील आणि कोण कोण हिरो येणार आहेत मला सांगा, पुऱ्या तालुक्याला उत्सुकता लागली आहे राजू. नमस्कार, मी रविभाऊ वानखळे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी. खासदार नवनीतजी राणा व आमदार रविभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनामध्ये दरवर्षी परतवाडा या ठिकाणी अचलपूर परतवाडा शहर व ग्रामीण भागातील एक दहीहंडीचा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. त्याच निमित्ताने या वर्षी सुद्धा या कृषीोत्तर बाजार समिती या ठिकाणी 13 तारखेला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिने कलाकार सुद्धा या ठिकाणी येणार आहे, त्यामध्ये शिल्पा शेट्टी आहे, संजय दत्त आहे, अर्जुन कपूर आहे, चंकी पांडेजी आहे, तुषार कपूरजी आहे, दिलीप जोशीजी आहेत, असे शिने कलाकार यांच्याशी संपर्क झालेला आहे. आणि शक्यतो सर्वेचे सर्वे ज्यांचे मी नावं घेतले ते येण्याच्या मूळमध्ये दिसत आहे. आणि मी याच माध्यमातून अचलपूर परतवाडा शहर व ग्रामीण भागातील समस्त जनतेला युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने खासदार नवनीतजी राणा, आमदार रविभाऊ राणा यांच्या वतीने आवाहन करतो, आमंत्रण देतो, आपण अशा भव्य दिव्य कार्यक्रमाला यावं. कार्यक्रमामध्ये महिलांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामध्ये जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे, पत्रकार महोदय आहे त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. भव्य दिव्य असा स्टेज आपण पाहून राहिले, भव्य दिव्य असा स्टेज त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्व प्रकारची जे नियोजन असते ते केलेलं आहे, त्यामुळं अशा चांगल्या कार्यक्रमाला आपण आलं पाहिजे असं मी आवाहन युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने करतो.